कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाने जाहीर केलेला ब्रेक दी चेन अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंची दुकान वगळता शहरातील इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहे. मूल येथे जीवनावश्यक साहित्यासोबतच इतर साहित्यांची विक्री करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्रासपणे उल्लंघन काही दुकानदार करीत आहे. रविवारी एका कापड दुकानावर कार्यवाही करून गोडाऊन सील केले होते. सोमवारी संदीप अग्रवाल यांचे मनोज ट्रेडिंग हार्डवेअरचे दुकान सील केले व FIR दाखल करण्यात आली. सोमवारी मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकातील तुषार शिंदे, विशाल मुळे, विलास कागदलवार, राजू पुट्टलवार आदींनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने संदीप अग्रवाल मनोज ट्रेडिंग हार्डवेअर दुकानातील विक्री करताना रंगेहात पकडले. वस्तूंची विक्री करताना सापडल्याने त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून मोहरबंद कुलूप लावले आहे. नगर प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्याविरुद्ध कारवाई केल्याने शहरातील काही विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. नगर परिषद मूळ क्षेत्रामध्ये कोरोना प्रादुर्भावाला थांबवण्याकरिता माननीय राज्य शासन आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ज्या आस्थापनांना व्यवसायाला बंदी आहे अशा आस्थापना जर व्यवसाय करत असतील तर अशा आस्थापनांवर कडक कार्यवाही करण्याचे धोरण नगर परिषद प्रशासनाने आता स्वीकारलेले आहे. नाईलाजास्तव या नागरिका या व्यापाऱ्यांना आम्ही समजून सांगतोय, आमच्या स्तरावरून त्यांना प्रत्येकवेळी सूचना दिलेल्या आहेत, तरी देखील जर ते आमच्या सूचनांचं पालन करत नसतील तर नाईलाजास्तव आता गुन्हे दाखल करणे आणि त्या कारवाया करणे असे आम्ही सुरू केलेलं आहे. काल आम्ही एका दुकानावरती कापड दुकानावरती तशी कारवाई केली. आज आम्ही साधारणतः एका दुकानाला सील आणि एका दुकानावरती हार्डवेअरच्या एका दुकानाला आम्ही दंडात्मक कारवाई केलेली आहे. माझी विनंती आहे सर्व व्यापाऱ्यांना, सर्व शहरातील नागरिकांना, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला कमी करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन या विरोधात कारवाई करणे अपेक्षित आहे. कुठल्याही व्यवसायासाठी आपण वेळ घालवणे किंवा व्यवसायच करणे हा उद्देश डोक्यात न ठेवता तुर्तास आपण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वत्र एकत्र येऊन लढूया. सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे.